आणि या मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष आम्ही नांगरट केल्या, तनकाट काढलया, दगड धोंडं येतील ते बांध बंदिस्त आम्ही केलया, त्या शेताला पाणी पाजलया, आणि म्हणून आता येणारं पीक कुठंतरी शेतकरी म्हणून आम्हाला काढून द्या, खऱ्या अर्थानं बदल हवा आहे. आणि म्हणून मला वाटतं की राजू शेट्टीचं आव्हान हे माझ्या दृष्टीनं क्षुल्लक बाब आहे, कारण गेल्या वेळी आम्ही 1 लाखाच्या वर फरकानं त्या ठिकाणी त्यांचा पराभव केलेला आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील जे माने यांना निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा सिंहाचा वाटा आहे, परंतु आताची परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही तिथं ठामपणानं काम केलं, मंत्रिपदाच्या काळामध्ये विकासात्मक कामं मोठ्या प्रमाणामध्ये केली, आणि तो चळवळीचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवा आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केली की हा मतदारसंघ तुम्ही एक घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला द्यावा, ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. निश्चित या मागणीबाबत आम्ही चर्चा योग्य त्या पातळीवरती करू हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, कार्यकर्त्यांनी मागणी तशी केली. आता परत आम्ही वर्षावरती जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत की हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष आम्ही नांगरट केल्या, तनकाट काढलया, दगड धोंड येतील ते बांध बंदिस्त आम्ही केलया, त्या शेताला पाणी पाजलया, आणि म्हणून आता येणारं पीक कुठंतरी शेतकरी म्हणून आम्हाला काढून द्या हे सांगायला मागणं मागायला आम्ही वर्षावर सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहोत. आणि हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला मिळालाच पाहिजे ही भूमिका माझी आज आहे, ठाम आहे या भूमिकेवर. मला कुणाचा पराभव करण्यासाठी लढायचं नाही, मला लढायचं आहे ते तिथला शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार यांच्या प्रश्नासाठी लढायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं तिथं जे काही 10 वर्ष जे खासदार होते माझे सहकारी त्यांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं आवाज उठवला पाहिजे होता, FRP त्या ठिकाणी एका बाजूला वाढवण्याबाबतही कधी प्रयत्न केला नाही, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर रिकव्हरीचा बेस 8.5% तो 10.5% गेला, आणि शेतकऱ्यांचा पर टनाला 1000 रुपये ऊस उत्पादकांचा नुकसान झालं, त्यावेळी ते खासदार मात्र सभागृहामध्ये बोलू शकले नाहीत. आणि म्हणून निश्चितपणानं तिथल्या ऊस उत्पादक असेल, तिथला दूध उत्पादक असेल, तिथला मजूर असेल यांना खऱ्या अर्थानं बदल हवा आहे. आणि म्हणून मला वाटतं की राजू शेट्टीचं आव्हान हे माझ्या दृष्टीनं क्षुल्लक बाब आहे, कारण गेल्या वेळी आम्ही 1 लाखाच्या वर फरकानं त्या ठिकाणी त्यांचा पराभव केलेला आहे. आणि बहुजन समाज हा आजही एक आहे, आणि मी आज आपल्या माध्यमातून सांगतो की बहुजन समाजाला बहुजन समाजाचाच माणूस त्या ठिकाणी खासदार करायचा आहे. विस्थापित असा कारण आम्ही नेहमी विस्थापितांची लढाई लढलो, गावगाड्याची लढाई लढलो, वाड्यांच्या विरुद्ध गावगाडा आम्ही उभा केला, प्रस्थापितांच्या विरुद्धामध्ये विस्थापित उभा केले, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, रक्त सांडलं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती. आणि म्हणून म्हटलं मी की आम्ही प्रस्थापितांच्या बाजूला जाणार नाही, वळचणीला जाणार नाही, आम्हाला विस्थापितांचं नेतृत्व करायचं आहे. आणि म्हणून ही जागा रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे, कारण आम्हाला विस्थापितांना न्याय द्यायचे आहे. घटक पक्षातील महादेव जानकर यांना उमेदवारी कुठेतरी निश्चित पाहायला मिळते, त्यामुळे रयत क्रांतीला देखील उमेदवारी. युतीने जो आहे तो त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला, तुमचाही सन्मान महायुतीने करावा अशी तुमची वेगळी काय भूमिका? नाही, मला महादेव जानकर साहेबांनी जी जागा मिळवली किंवा त्यांनी युतीमध्ये यावं युतीमध्ये राहावं ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. आणि माझा स्वभाव हा ऐन मैदानामध्ये घेरण्याचा कधीच असत नाही, आणि मी राजकारणामध्ये आलो ते अपवादानं आलो, अपघातानं आलो, कारण राजकारणामध्ये येण्याची परंपरा ही काही माझ्या घराण्यालाही नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की माझा सन्मान देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं मला आमदार केलं, मंत्रीपद दिलं,
भागात विकास करायला मला निधी दिला आणि त्या माणसाने जेवढं मला माझ्यासाठी करायचं ते भरपूर केलेलं आहे. मी देवेंद्र फडणवीसच्या व्यक्तिमत्वावर मी माझी मान ठेवलेली आहे, त्यामुळं मला न्याय मिळाला नाही असं मी म्हणू शकत नाही.